उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आता रवाना झालेत। उद्धव ठाकरे दौऱ्याची सुरुवात वाशिमच्या पोहरादेवीच्या दर्शनाने करणार आहेत। पक्ष संघटनेसाठी उद्धव ठाकरे विदर्भातील अनेक जिल्ह्यांचा दौरा करतील। पालकमंत्री संजय राठोड यांचा बालेकिल्ला असलेल्या यवतमाळच्या दिग्रस येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ठाकरे सभा घेणार आहेत। यानंतर उद्धव ठाकरे हे अमरावतीसाठी सुद्धा रवाना होणार आहे। आता उद्धव ठाकरे यांचा हा विदर्भ दौरा ठरलेला आहे। ठाकरेंचा हा दौरा नेमका कसा असणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात। 9 जुलैला दुपारी 2 वाजता पोहरादेवीचं दर्शन उद्धव ठाकरे घेणार आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत ते 3 वाजता चर्चा करतील। दिग्रस मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उद्धव ठाकरे सभा देखील घेणार आहेत 3:30 वाजता। यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत 4 वाजता ते संवाद साधतील। दहा जुलैला अमरावती जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करणार आहेत 11:30 वाजता। 10 जुलैला सकाळी 11:30 वाजता अकोला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे चर्चा करतील। याशिवाय दुपारी 1 वाजता अमरावती अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबतही ते संवाद साधणार आहेत। शिवाय 10 जुलैला सायंकाळी 6 वाजता नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत उद्धव ठाकरे संवाद साधतील। उद्धव ठाकरे आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात वाशिमच्या पोहरादेवी इथून करतात। या दौऱ्याची सुरुवात करण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे आणि ते खास कारण जाणून घेण्यासाठी वाशिमच्या पोहरादेवी येथे महंत सुनील महाराज यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। आपण पाहूयात। आजपासून उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहेत आणि त्याची सुरुवात वाशिमच्या पोहरादेवी इथून करणार आहेत। पोहरादेवी इथूनच का सुरुवात करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत वाशिमच्या पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज। महाराज मला सांगा नेमकं पोहरादेवी इथूनच सुरुवात का करणार आहे साहेब, त्याचं काय खास कारण आहे? 3 डिसेंबर 2018 नगारा इमारतीचं भूमिपूजन असताना माननीय उद्धव ठाकरे साहेब सर्वप्रथम पोहरादेवी येथे भूमिपूजनाकरिता आले आणि ते सुद्धा भवानी मातेचे जगदंबा मातेचे भक्त असल्यामुळे आणि मी जेव्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मला शब्द दिला होता की मी विदर्भामध्ये जेव्हा येईल तर पोहरादेवीचं दर्शन घेऊन विदर्भाची सुरुवात करणार आहे। नक्कीच त्यामुळे आता या दौऱ्याची सुरुवात कशी होऊन पुढे चालून दौऱ्याचं काय फलित होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, पोहरादेवी, वाशिम। वाशिमच्या पोहरादेवी इथून आता उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे। उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा आता ठरलेला आहे। पक्ष बांधणीसाठी आता उद्धव ठाकरे हे हा दौरा करत असल्याची माहिती प्राप्त होते। मात्र वाशिमच्या पोहरादेवी या ठिकाणाने उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे। या ठिकाणी जात देवीचं दर्शन घेऊन ते आपला विदर्भाचा दौरा सुरू करणार आहेत आणि त्यांचा आता या ठिकाणाने दौरा सुरू होणार आहे। पक्ष बांधणीसाठी त्यांनी हा दौरा आखला असल्याचं देखील कळत आहे।